कारखान्याची परिस्थिती, कारखाना कशा पद्धतीने आपण सर्वांच्या सहकार्याने सगळ्यांच्या मदतीने आपण त्या ठिकाणी सुरू करू शकलो किंवा चालू करू शकलो. 2018 साली म्हणजे मिलिंददादांनी सांगितलं, बाबाराज त्यांनी सांगितलं, आता वकिलांनी सांगितलं की कारखाना ज्या वेळेस आपण 2018 साली डिसेंबरच्या महिन्यामध्ये कामकाज करायला सुरुवात केली त्यावेळेस 250 कोटी रुपयाचं कर्ज हे संचालक मंडळ आम्ही अस्तित्वात आल्यानंतर आम्हाला कागदपत्रे समजलं की 250 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि कुणाचं किती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपण ती संस्था किंवा कारखाना सुरू करण्यासाठी म्हणून प्रक्रिया सुरू केली. आपल्याला माहीत असेल की त्याच्यानंतर लगेचच म्हणजे आपण डिसेंबर महिन्यात 2018 डिसेंबरला आपण संचालक मंडळ तिथं अस्तित्वात आलं. फेब्रुवारी महिन्यात तर लोकसभेच्या निवडणुका लागल्या, त्याच्यानंतर परत सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये परत विधानसभेची निवडणूक लागली. म्हणजे 19 साल हे पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये गेलं आणि 2020 सालापासून तर कोरोनाची कोविडची साथ जगभरामध्ये पसरली आणि मग 21-22 ते सगळं कोविड काळामध्ये अनेक समस्या आपण सगळेजणच लहान मोठ्या प्रक्रियेतनं सगळ्या त्याच अडचणीतनं आपण गेलो. त्यावेळेस कारखाना सुरू करायचं आपण ठरवलं. आता सांगितलं की डिस्लरीवरती आपण पैसे उधार घेतले आणि डिस्लरी सुरू करण्याचं आपण काम सुरू केल्यानंतर ते काम सुद्धा करत असताना ते कोरोनाच्या काळामध्ये सगळा स्टाफ नसायचा, एखादा स्पेअर पार्ट खराब झाला असेल तर तो स्पेअर पार्ट तार रिपेअर करून आणायला किंवा नवीन करायला, जिथं 2 दिवसाचं काम आहे किंवा 1 दिवसाचं काम आहे तिथं 15 दिवस आणि 20 दिवस गेले. आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतनं आपण गेलेलो आहे. त्याच्यात आता विस्तृतपणाला काही सांगत नाही किंवा बोलण्याची आवश्यकता नाही. अधिकारी वर्गाकडे सुद्धा फाईल गेली तर घरात काहीतरी घटना घडलेली असायची, ती फाईल सुद्धा पुढे जात नव्हती, 15-15 दिवस ती फाईल थांबावं लागायचं. म्हणजे दोन्ही बाजूने प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीनं सुद्धा तर कोरोना काळ असल्यामुळं आणि रिपेअर मेंटेनन्सच्या ह्याच्यात सुद्धा 2 वर्ष सतत, कारण की 2 वर्ष लॉकडाऊन होतंच, म्हणजे चालू बंद होतं पण ते होतं. त्या सगळ्या प्रक्रियेतनं आपण जात असताना राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं पैसे उभा करायचे म्हणून आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले 10-12 कारखानदार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सगळेजण दिल्लीला चकरा मारायचो. ते सगळं पीपीई किट घालून, मास्क घालून. आदरणीय देव फडणवीस साहेब तर आमच्याबरोबर 7-8-10 वेळा दिल्लीला आले. अमित शहा साहेबांकडे तिथं बैठका व्हायच्या आणि पैसे कसे उभा करता येतील याचं सातत्यानं त्या ठिकाणी चर्चा व्हायची. आणि ते पैसे आपल्याला गेल्या 2 महिन्यापूर्वी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी, आदरणीय अमित शहा साहेबांनी आणि महाराष्ट्र सरकारने 113 कोटी रुपयाचा निधी आपल्या शंकर कारखान्याला त्या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापूर्वी आपल्याला तो उपलब्ध झाला. पण हा आज 2 महिन्यापूर्वी झाला, पण त्याच्या अगोदर आपण 3 सीझन त्या ठिकाणी घेतले. पहिला सीझन ट्रायल हंगाम म्हणून फक्त 16,000 क्रशिंग त्या ठिकाणी होऊ शकलं. आणि ते काही कारण की रिपेअर मेंटेनन्स प्लांटचे वर चालण्याची क्षमता सगळी व्यवस्था आणि प्लस मागचे पैसे दिले नव्हते किंवा मागचे पैसे मिळणार नाहीत किंवा अजून पुढचे पैसे मिळतील का नाही याची खात्री नसल्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा बरोबरच होतं की पैसे मिळतील का नाही. पण अशा सगळ्या वातावरणामध्ये शंका कुशंका रिपेअर मेंटेनन्स प्लांट मशिनरी पैसे उभा करणं ह्या सगळ्या प्रक्रियेतनं जात असताना वाटचालीतनं जात असताना आपण आत्तापर्यंत राज्य सहकारी बँकेचं जे कर्ज होतं त्याची व्याजाची रक्कम आपण जवळपास 26 कोटी रुपये व्याजाची रक्कम आपण राज्य बँक ही लीड बँक आहे त्याचे 26 कोटी रुपये भरले आणि 2014-15 आणि 15-16 ह्याचं जे आत्ता मागाशी मिलिंददादांनी सांगितलं की 32 कोटी रुपयेचं FRP थकीत होती, त्या FRP 32 कोटीपैकी जवळपास 22 कोटी रुपयेची जुनी थकलेली FRP आपल्या तालुक्यातली जवळपास 70% आणि बाहेरच्या तालुक्यातली अशी जवळपास 60% थकलेली FRPचं आपण त्या ठिकाणी पेमेंट अदा केलेलं आहे. म्हणजे 26 कोटी रुपये राज्य बँकेचे, 22 कोटी रुपये थकलेली FRP आणि व्यापारी देणं होतं. व्यापाऱ्यांच्या अनेक केसेस होत्या आणि त्या केसेसला काही ना काही आपण पैसे दिल्याशिवाय किंवा तिथं मार्ग काढल्याशिवाय आपल्याला कारखाना किंवा डिस्लरी सुरूच करता येत नव्हती, नाहीतर ती प्रक्रियाच सुरू झाली नसते आणि त्यामुळे तिथंही देणं भाग होतं. व्यापाऱ्याचे द्यायचे म्हणजे ह्या सगळ्या अडचणीत आपण अडकलो असतो. केस कोर्ट कचेरी आणि कारखाना सुरू होऊ शकला नसता, डिस्लरी सुरू होऊ शकली नसती, त्यांचे 16 कोटी रुपये असतील, कर्मचाऱ्यांचे 3 कोटी रुपये असतील, तोडणी वाहतूकदारांचे सुद्धा थकलेले पैसे जवळपास 1.5 कोटी रुपये,
आणि देखभाल दुरुस्तीसाठी म्हणून कारखान्याचं रिपेअर मेंटेनन्ससाठी म्हणून गेल्या 3 हंगामामध्ये आपण 25 कोटी रुपये खर्च केले आणि सरकारी देणं जवळपास 2 कोटी रुपये असं एकूण कारखाना म्हणजे राज्य केंद्र सरकारचे पैसे आपल्या हातात यायच्या अगोदर आपण 100 कोटी रुपयाचं देणं आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला बाकीचे पैसे द्यायचे पण आपल्याला 1 रुपया सुद्धा कुठल्या बँकेकडनं किंवा कुठल्या संस्थेकडनं मिळाले नाहीत, मिळू शकत नव्हते, ते आता मिळाले. पण त्याच्या अगोदर आपण 100 कोटी रुपये ह्या सगळ्या उलाढालीतनं पैसे उभा करून पैसे उचलून उसने घेऊन आणि कारखाना चालवून पहिल्या वर्षी 16,000 टन फक्त क्रशिंग झालं, दुसऱ्या वर्षी 3.5 लाख टन झालं, गेल्या वर्षी सुद्धा 3.5 लाख टन झालं आणि आता उद्याच्या 14 तारखेला आपण कारखाना बंद करण्याची नोटीस काढलेली आहे. आतापर्यंत जवळपास 3,05,000 क्रशिंग झालेलं आहे आणि अजून 10-15,000 टन क्रशिंग त्या ठिकाणी होईल. सगळ्या सभासदांचा त्या ठिकाणी जे सभासद आहेत त्यांचा उसाचं त्या ठिकाणी गाळप करायचं, कारण ह्या वर्षीच्या सीझनला सुद्धा आपल्याला तुडणी वाहतूकदारांच्या किंवा टोळ्यांच्या अडचणी आल्या हे जे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. ज्या कारखान्यामध्ये ज्यावेळेस आपण सभासद संचालक म्हणून किंवा चेअरमन म्हणून काम करायला सुरुवात केली, जनरेटर रिपेअर करायला 1.5 लाख रुपये लागणार होते, 1.5 लाख रुपये सुद्धा कारखान्याकडे नव्हते. त्या कारखान्याची गेल्या वर्षीची वार्षिक उलाढाल 350 कोटी रुपयेची आपण त्या ठिकाणी केली आणि ह्या वर्षी सुद्धा कमी जास्त अधिक प्रमाणात त्या ठिकाणी ती उलाढाल होईल. म्हणजे हे सगळं आपण त्या ठिकाणी करू शकलो केवळ आणि केवळ तर सभासदांचा, शेतकऱ्यांचा आणि परिसरातल्या किंवा माळशिरस तालुक्यातली जनतेची भावना होती की हा कारखाना सुरू झाला पाहिजे. इथं सगळेजण मागच्या निवडणुकीत सुद्धा बोलले किंवा आता बाबराजे बोलले की मला शंका आली असेल, मला शंका आज सांगायला हरकत नाही. कारखाना सुरू होणार आहे एवढंच मला माहित होतं, कसा सुरू होणार आहे मला माहित नव्हतं, ते कसा सुरू करणार आहे माहित नव्हतं, कारण की मी सगळ्याच्या दारात गेलो. सगळ्याच्या मला मदत करणाऱ्यांचं पण आभार, ज्यांनी केलं नाही त्यांचं पण आभार, मला कोणाला वाईट बोलायचं नाही. त्यामुळे मी सगळ्याच्या दारात गेलो, कारखाना सुरू होणार होणार करायचा नाही होणार ही मला विश्वास होता आणि त्यामुळे तो कारखाना सुरू झाला आहे. आणि सगळीकडे प्रयत्न केले, सगळ्याकडे गेलो, जे जे कोण सल्ले देतील त्या सगळ्यांचे सल्ले घेतले, हा मार्ग तो मार्ग तो मार्ग करत करत हे आपल्या सगळ्यांच्या केवळ केवळ मी भाषणापुरतं म्हणत नाही, मला कधीही चुकीतनं जरी विसरलं काही कधी विसरलं तर माझी हीच भावना आहे की सभासदांची आणि माळशिरस तालुक्याची जनतेची भावना होती कारखाना सुरू झाला पाहिजे आणि म्हणून कारखाना सुरू झालेला, दुसरं काही नाही. आणि सगळ्यांची इच्छाशक्ती होती आणि ती इच्छाशक्तीवरती शंभू महादेवाच्या आशीर्वादाने हे सुरू झालेलं आहे. आज या ठिकाणी निश्चित आपण एक्सपान्शनचं प्रपोजल त्या ठिकाणी आपलं मंजूर झालेलं आहे. आपलं 2,500 टन कारखाना म्हणजे परवानगी क्षमता आपली 2,500 टनाची, 2,000 टनानं आपण त्या ठिकाणी वाढीव क्षमता घेतलेली. पुढच्या वर्षीची दुष्काळी परिस्थिती घेता आपण एक्सपान्शन करायचं ठरवलं होतं पण आता त्याच्यावरही काहीतरी कोणतरी बोलत की एक्सपान्शन ठरवलं होतं, भाषणात सांगितलं होतं, जनरल मिटिंगला सांगितलं होतं. आपल्याही घरामध्ये आपण प्रसंग बघूनच लग्न कार्य, शिक्षण कार्य, औषध उपचार आपण करतोच ना. दुष्काळ पडला तर आपणही म्हणतो की बाबा पुढच्या वर्षी घर बांधू, पुढच्या वर्षी लग्न कार्य करू, 2 खोल्या पुढच्या वर्षी बांधू. आपणही आपल्या घरात दैनंदिन व्यवहारात आपण करत आलेलो आणि त्यामुळं परत पहिले पाडे 55 करायचे का, म्हणजे एक्सपान्शन करायचो पुढच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती झाली ऊस नाही म्हणाला तर काय करायचं, परत तेच चक्र फिरवायचं का? 1 वर्षानं पुढं एक्सपान्शन झालं म्हणून बिघडणार काहीच नाही ना. त्यामुळे ह्या परिस्थितीमुळे आपल्याला 2,000 टनाची क्षमता वाढीची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली, ते आपल्याला करायचंय. आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे की आपण 25 कोटी रुपये जो खर्च केला रिपेअर मेंटेनन्सवर, गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये 32 दिवस कारखाना बंद होता आणि ह्या वर्षीच्या हंगामामध्ये फक्त 4 दिवस कारखाना बंद राहिला आणि तेही आपल्या चुकीमुळे नाही. जे MSCBचा बाहेरनं लोड येतो, जे पॉवर येते किंवा लोड येतो, त्या लोडचा शॉक बसला, एवढा जोरात शॉक होता की आपलं टर्बाईन ट्रिप झालं, तर बाहेरच्या लोडमुळे आपल्या चुकीमुळे नाही आणि त्याच्यामुळे कारखाना ह्या वर्षी फक्त 4 दिवस बंद राहिला. गेल्या वर्षीच्या सीझनला 32 दिवस कारखाना म्हणजे 3,000 जरी क्रशिंग धरलं तरी 1 लाख टनाचं गाळप गेल्या वर्षी कमी होऊ झालं केवळ आपल्या काही रिपेअर मेंटेनन्स किंवा आपण जे काही करू शकलो नव्हतो की आपल्याकडे पैसे नव्हते म्हणून आपण केले नाही, ते आपण या सगळ्या दुरुस्ती ह्यावेळेस आपण केल्या आणि 4 दिवस कारखाना बंद राहिला. जवळपास 3,10,15,20,000 क्रशिंग होईल जवळपास पुढं मागं काहीतरी, हा आपला अंदाज आहे. आणि त्यामुळे पुढच्या वर्षीची परिस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी आता आपली जी वरची धरणं आहेत निराफरेतली, आपली वरची 3 विरुद्ध भाडगर आणि देवगर, ही 3 धरणं गेल्या वर्षी 8 तारखेला 74% होती,
गेल्या वर्षी आजच्या तारखेला 74% होती, आज ती फक्त 52% वरती येते. म्हणजे 22% पाणी त्या तिन्ही धरणांमध्ये आजच्या तारखेला कमी आहे. पुढचं जे निरा कालवागार डावा उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती त्याच्यामध्ये असं नियोजित होतं की मार्च महिन्यामध्ये पाणी सोडायचं, पण आजची परिस्थिती पाण्याची लक्षात घेता आणि ओव्हरऑल सगळी परिस्थिती लक्षात घेता त्याच्यावरती निर्णय भविष्यात होईल पाणी सोडण्याच्या संदर्भातलं. पण पाणी धरणामधली ही परिस्थिती आहे आणि उजनी धरणामध्ये असं अंदाजित केलेलं आहे की जून जुलै महिन्यामध्ये उजनी धरण जून जुलै महिन्यामध्ये पाऊस पडायच्या अगोदर -67% उजनी धरण जाण्याची शक्यता आहे. आता मला वाटतं फटाला कॅनल कॅनलला पाणी बंदच झालं ना, बंद झालं, कारण की 10% खाली मायनस उजनी गेलेला आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचं लक्षात ठेवून आपल्याला सगळंच नियोजन कारखान्यांचं तर करायचंच आहे, पण आपलं वैयक्तिक कुटुंबाचं सुद्धा नियोजन सगळं ही व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे. आणि निश्चितपणानं आपण ते सगळेजण त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी ती नियोजन करण्याची आवश्यकता ही करावी ही देखील ह्या निमित्तानं करतो. जसं आता सांगितलं त्या ऋषीलभाईंनी की 25 तारखेला ह्या दोन गटामध्ये निवडणूक लागलेली आहे आणि मागच्या वेळेस सुद्धा माझ्याकडे प्रस्ताव आला होता की निवडणूक बिनविरोध करू. मी म्हणलो निवडणूक बिनविरोध करायची नाही. ह्यावेळेस माझ्याकडे प्रस्ताव आला होता की निवडणूक बिनविरोध करू, म्हणलं नाही मला निवडणूक पाहिजेच. अरे निवडणूक झाल्याशिवाय कळतच नाही कोण कुठं आहे, आपण काय करतोय, काय चाललं. आणि त्यामुळं निवडणूक बिनविरोध नकोच होती. पण जे पाटील साहेबांनी सांगितलं वकिलांनी भाषणामध्ये निवडणूक तात्विक पाहिजे, तत्वाशी पाहिजे, तत्व असलं पाहिजे निवडणुकीला जाण्यासाठी प्रचार करण्यासाठी. त्याच्यावरती मला भाष्य करायची आवश्यकता नाही किंवा त्याला न बोलायलाच बोला. पण निवडणूक आज 2 जागेसाठी लागलेली आणि कारखान्याचे 17 लाख रुपये जाणार आहे का कारखाना, त्यासाठी 17 लाख रुपये भरावं लागणार आहे ह्या निवडणुकीसाठी आणि 2 जागेसाठी. आणि त्यामुळे आता ती प्रक्रिया पूर्ण करायच लागणार आहे, त्याला काही नाही लागेल. आणि त्यामुळं 25 तारखेला आपल्या चिन्ह गप्पशी आहे आणि सर्वांनी आपल्याला मतदान करायचे. आता मला विनंती या ठिकाणी करायची आहे की आता आपलं मतदानच नाही, आपलं आपल्या गटात निवडणूकच नाही, आपण कशाला जायची गरज काय आहे, होईलच की कोण काय फरक पडतो. 5877 मतदान आहे आणि त्यामुळे माझी विनंती ही असणार आहे की आपण सर्वांनी मांगे असो, तिकडं करमाळा तालुक्यातला गट असेल किंवा माढा तालुक्यातला असेल, पंढरपूरचा असेल किंवा मान तालुक्यातला असेल, आपण सर्वांनी सर्व सभासदांनी विनंती करतो की आपण जाऊन मतदान ठिकाणी करावं करण्याची आवश्यकता आहे. आणि जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी आपले जे कपशी हे चिन्ह आहे त्या ठिकाणी आपण आपलं मतदान करावं. आपल्या जसं सांगितलं सुरुवातीला धैर्यशील भाईंनी की ह्याचं पुन्हा उद्या परवा दिवशीपर्यंत त्याचं क्लिअर निश्चित स्वरूप समोर येईल की मतदान कुठं कुठं होणार आहे. पण माळशिरसला त्या ठिकाणी मतदान केंद्र असणार आहे. माळशिरसमध्ये माळशिरस भांबुर्डी नेडग उमरे दहेगाव येळीव पुरुंदवडे जाधववाडी मोठेवाडी सदाशनगर कचरेवाडी आणि तिरवंडी अशी गावं माळशिरसला मतदान केंद्रावरती असतील. बोंडल्याला माळखांबी दसूर खळवे बोंडले विठ्ठलवाडी पिराची करोली आणि वाडी करोली असं बोंडल्याला मतदान होईल. मांडव्याला फक्त मांडव्याचंच मतदान आहे. इस्लामपूरला इस्लामपूर गारवाड गोरडवाडी चांदापुरी तरंगफळ पठाणवस्ती मांडकी आणि जळबावी आणि बहळवणीला तांदळवाडी फळवणी शेंडेचेंज पाहळवणी केसकरवाडी जैनवाडी आणि शेंडगेवाडी. मसवडला मसवड पुळकुटी भाबळेश्वरवाडी बनगरवाडी कुकुडवाड दिवड खडकी भाटकी देवापूर वळसवाड वरकुडे मसवडे वरकुडे मलवडी वाकी हिंगणे मनकरवाडी नातेपोतेला नातेपोते धरमपुरी गिरवी कोतळे कारुंडे गणेर पिंपरी फडतरी भाम मोरोची रेडे लोंढे महितेवाडी आणि लोणंद हे नातेपोतेला. दहिवडीला दहिवडी पिंगळी बिदाल मारडी मोही सिंगणापूर रानंद आणि किरकसाड आणि गोंदोले गोंदोले बुद्रुक गोंदोले खुर्द नरवणे पळशी लोदेवाडी लोदवडे वडगाव झाशी आणि फोंडशिरसला फोंडशिरस मोठेवाडी निमसाकर एकशिव कदमवाडी कळंबुली तामसेदवाडी पळसमंडळ आणि मार्केटवाडी
आणि दहेगावला, दहेगाव शिंदे नगर कुरबावी गुरसाळे पिरळे बांगर्डे डोंबळवाडी तांबीवाडी शिंदेवाडी देशमुखवाडी आणि बोरगावला बोरगाव जांबूड गिरजनी वाघोली वाफेगाव मिरे माढा तालुक्यात अकोले खुर्द अकोले केंद्र आहे तिथं अकोले खुर्द कनेरगाव नगोरली फुटजवळगाव वेडली आणि शिक्षिराळ आणि आडेगाव माढा तालुक्यात आडेगाव आलेगाव खुर्द आलेगाव बुद्रुक गाराकोले चांदस ताकळी टिंबुर्णी रांजणी रुई आणि उजनी टेक आणि करमाळा तालुक्यात फक्त वांगीला वांगी केडगाव आणि उंबरड अशा ठिकाणी हे मतदान केंद्र आहे आणि उद्या शिवजयंती असल्यामुळे प्रचाराचा दौरा परवा दिवशी बसणं ठरवलेला आहे त्या संदर्भात आपल्याला परत सोशल मीडियावर ते प्राप्त होईलच पण 20 ते 24 तारखेपर्यंत तिथं काही सभा किंवा माईक लावून स्पीकर सभा घ्यायच्या नाहीत आपण घरात किंवा अंगणातच आपण त्या बैठका किंवा त्याचं नियोजन असणार आहे त्याचं आता वाचून दाखवत नाही वेळ घेत नाही फक्त माझी एकच विनंती आहे की उद्या शिवजयंती आहे परवा दिवशी 20 तारखेला राज्य सरकारने आरक्षणाच्या बाबतीत स्वतंत्रपणानं असं अधिवेशन बोलवलेलं आहे 20 तारखेला या सगळ्या आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी अधिवेशन आहे आणि त्यामुळं 20 तारखेला आणि 21 तारखेला 2 दिवस हे प्रचाराचा दौरा आहे त्या प्रचाराच्या दौऱ्यामध्ये मला उपस्थित राहता येणार नाही आणि त्या ठिकाणी आपण ते समजून घेऊ त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण जबाबदारीने त्या ठिकाणी काम करणाराच आहात धैर्यशील भाया अर्जुनदादा हे फिरणारच आहेत आदरणीय बाळदादा आपल्याला पुन्हा एकदा बोलवून घेऊन ही सगळी बैठक नियोजन त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्यामुळं 20-21 तारखेला नसेल 24 तारखेला प्रचार संपणार 23 लाच प्रचार संपणार पण 23-24 ला त्या ठिकाणी समजा जर काय अधिवेशनाच्या निमित्तानं दुसरं काय काम लागलं नाही तर निश्चित ह्या ठिकाणी आहेच फक्त 20 आणि 21 ला नसणार आहे एवढं मात्र आपण समजून घ्यावं आणि 25 तारखेला गब्बशी या चिन्हावरती आपले सर्व दोन्ही गटातले उमेदवारांना भरघोस मताने त्या ठिकाणी विजय करावं अशा प्रकारची विनंती देखील या निमित्तानं करतो माझं मनोगत संपवतो जय महाराज.